असा प्रश्न उपस्थित झालाय. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी लसीकरण चालू आहे, जिथे शिवसेनेची मोठ्या प्रमाणात होर्डिंग आहे. काँग्रेसचे आमदार जे आहेत जिशान सिद्दीकी यांनी प्रश्न उपस्थित केलाय, महाविकास आघाडीचा फोटो का नाही आहे, शिवसेना काय स्वतःच्या खर्चातनं किंवा पार्टी फंडातनं लसीकरण करते का, हा जरा विरोध जो आहे तो वाढत चालला. नाही, विरोध नाही, काही राजकीय प्रश्न निश्चितच काही जिल्ह्यामध्ये काही मतदारसंघामध्ये अनुभवायला मिळतात. आणि जिशान सिद्दीकी हा काँग्रेस पक्षाचा आमदार आहे, त्या भागातून बँड्रा या भागातून निवडून आलेला आहे, त्याच्या मतदारसंघात काहीतरी असं घडते अशी बातमी येते आहे. मला वाटतं की हे महाविकास आघाडीचे जे निर्णय आहेत ते तिन्ही पक्षाने मिळून चालवलेला संयुक्त कार्यक्रम आहे सरकारचा म्हणून, आणि त्यामुळे असा भेदभाव उचित नाही आहे. किंबहुना जे घडतं आहे त्याच्यामध्ये वरच्या स्तरावर दखल घेऊन मला वाटतं की तिन्ही पक्षाच्या लोकांना तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे, जेणेकरून एक संदेश योग्य जाईल असं मला वाटतं. सर, लसीकरण केंद्रावरती मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली जाते, निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच की बॅनरबाजी केली जाते, असा एक सूर समोर येतोय मुंबईमध्ये. असे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतो, भाजपचे तसंच चालतंय. भाजपच्या काळात सुद्धा महापालिकेच्या योजना अमुक तमुक त्यांचेच बॅनर लागायचे. आज असं आहे की स्वाभाविक आहे, राजकीय पक्ष कुठला जो असता सरकार ज्याचं असतं झालेल्या निर्णयाचा क्रेडिट घेण्याचा प्रयत्न असतो सगळ्यांचा. सर, जलसंपदा मंत्री जयंत पाटील कॅबिनेटच्या मागच्या कॅबिनेटमध्ये कुठेतरी छोटा वाद झाला मुख्य सचिव आणि त्यांच्या संदर्भात की कॅबिनेटने पाठवलेली फाईल मुख्य सचिव पुन्हा वित्त खात्याकडे पाठवतो, कशा पद्धतीने बघता की तुम्ही? प्रशासकीय दिरंगाई होता कामा नये हा त्यातला महत्त्वाचा विषय आहे. जयंत पाटलांनी उपस्थित केलेले मुद्दे योग्य आहेत, कारण एकदा मंत्रिमंडळ निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी संबंधित विभागाने तातडीने करण्याविषयी कारवाई करणं अपेक्षित असतं. ज्यावेळेस मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव येतो तो वित्त आणि नियोजन विभाग पाहूनच तो प्रस्ताव शेवटी मंत्रिमंडळासमोर येतो, आणि एकदा धोरणात्मक निर्णय झाल्यानंतर पुन्हा त्या नसत्या दुसरीकडे पाठवणं हे योग्य नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. सर, सध्या राज्यामध्ये लसीचं एवढं मोठ्या प्रमाणात तुटवलं आहे, लोकांमध्ये नाराजगी, याच्यामध्ये लसीकरण केंद्राचं उद्घाटन ज्या झपाट्याने होत आहे, मंत्री नगरसेवक आमदार ते पुस्तक उद्घाटन शेकडोच्या संख्येने गर्दी होत आहे, या बाबतीत तुम्ही कसं बघता? गर्दी होण्याचं कारण आहे की लसीचा वॅक्सिन्स ज्या प्रमाणात उपलब्ध व्हायला पाहिजे ते उपलब्ध होत नाही आहेत. कार्यक्रम शासनाने ठरवलेला आहे, केंद्राकडून ज्या वॅक्सिन्स ज्या उत्पादक कंपन्या यांच्यावर नियंत्रण आहे, कुठल्या राज्याला किती कोटा द्यावा ह्या पद्धतीने त्याचं नियंत्रण केलं जातं. महाराष्ट्राच्या गरजेप्रमाणे महाराष्ट्राला वॅक्सिन मिळत नाही आहे, किंबहुना प्रायव्हेट कंपनीसुद्धा त्या प्रमाणात देऊ शकत नाही आहेत, त्यामुळे जो नियोजित कार्यक्रम ठरला असतो तो कोलमडतो किंवा त्या कमी प्रमाणात होतं, आणि म्हणून वॅक्सिन केंद्र बंद करण्याची वेळ येते, लोकांची गर्दी होते, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे वॅक्सिन्स निर्मिती जी आहे जी देशामध्ये जेवढ्या प्रमाणात व्हायला पाहिजे तेवढे होत नाही आहेत. किंबहुना आता ते स्पुटनिक नावाचं नवीन वॅक्सिनसुद्धा येतं आहे, पण केव्हा डिस्ट्रीब्यूट होणार, कसं मिळणार, बऱ्याचशा गोष्टी या डिस्ट्रीब्युशनवर अवलंबून आहेत. आणि फॅक्ट आहे की जी गरज आहे तेवढी भागत नाही. सर, दिल्लीमध्ये वॅक्सिन मार्केला विरोध होत असताना छत्तीसगडमध्ये राजभवन आणि त्याच पद्धतीनं आमदार निवासांची बिल्डिंग जी आहे त्याचं काम थांबवण्यात आलेलं आहे पेंडेमिक स्थितीमध्ये. अशा आपल्या आमदार निवास जे आहे याचं काम जरी सुरू झालं नसलं तरी निधीचं प्राविधान यासाठी करण्यात आलं आहे. अजूनही आम्ही निविदा काढलेल्या नाही, अजूनही आमची प्राथमिक स्टेजमध्ये आहे, म्हणजे ज्याला म्हणून रिक्वेस्ट फॉर प्रपोजल एवढा ज्या स्टेजलाच आम्ही RFQ स्टेजला आहोत, आणि ज्या दिवशी ते प्राप्त होतील त्यानंतर ती सगळी प्रक्रिया सुरू होईल. राज्य शासनाने अजूनही कॉन्ट्रॅक्टवर कुठलाही खर्च केलेला नाही किंवा कॉन्ट्रॅक्टरला कुठलंही बिल कॉन्ट्रॅक्टर नेमलाच नाही अजून, बिल अदा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे त्या प्रक्रियेमध्ये आम्ही अजून काही पुढे गेलेलो नाही. राज्याची आर्थिक परिस्थिती पाहून आम्ही तो निर्णय घेऊ. आणि दुसरी गोष्ट असं आहे, सदर प्रकल्पाला जवळपास 3 ते 4 वर्षाचा कालावधी लागणार आहे, एकाच वर्षी काही एवढे पैसे लागणार नाही, त्यामुळे त्याचं नियोजन कसं करायचं याचा विचार करू. आजही आमदार निवास अस्तित्वात नाही, आमदार निवास मागच्याच सरकार भाजप सरकारने तोडलं, त्याच्याऐवजी आमदारांना 1 लाख रुपये महिन्याला त्याचं त्यांना भाडं द्यावं लागतं, त्यामुळे मागच्या सरकारने ज्या चुका केलेल्या आहेत त्याच्यामुळे ही वेळ आलेली आहे. जर आमदार निवास असतं तर नवीन बांधायची गरज पडली नसती. एक शेवटचा प्रश्न, गुरुवर्धन सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी काल राज्यपालांना भेटल्या आणि त्यांचं म्हणणं आहे की मराठा आरक्षणाला आरक्षण मिळूच शकत नाही आणि ज्या पद्धतीने कामकाज चाललंय ते घटनाबाह्य पद्धतीने कामकाज नाही. ज्यांचा तुम्ही उल्लेख केला ते तर आरक्षणाच्या विरोधात त्यांनी याचिका करतेच होते ना ते, त्याच्यामुळे ठीक आहे, त्यांचं म्हणणं त्यांचं व्यक्तिगत म्हणणं असू शकतं. आमची भूमिका आहे, सरकारची भूमिका आहे, समाजाची भूमिका आहे, त्यांनी काय म्हणावं त्यांचा प्रश्न आहे, पण आमची भूमिका आम्ही केंद्रात मांडलीच आहे, सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद झालेलाच आहे आणि पुढेही मांडू. बातमी मागची बातमी.
म्हणजे